हिंदू धर्मात प्रत्येक मराठी महिन्याला विशेष महत्व दिलं गेलं आहे. आषाढ महिना व्रतवैकल्यांचा मानला जातो. भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेच्या आराधनेला या महिन्यात विशेष महत्व दिलं जातं. आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्रिस्त होतात. या महिन्यात चातुर्मास सुरू होतो. दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 जुलै रोजी आषाढ महिना सुरू होत आहे. या एक महिन्याचा कालावधी 6 राशींसाठी शुभ फलदायी आहे, कारण या दरम्यान काही खास नक्षत्र ग्रहांचे योग तयार होत आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. मेष राशी. आषाढ महिन्यात करिअर मध्ये प्रगती होईल. उच्चपदस्थ व्यक्तींचा संपर्क लाभदायक ठरेल. जीवनात सकारात्मक बदल होईल. दुसऱ्यांविषयीचे नकारात्मक विचार दूर ठेवून चांगला विचार केला आणि सत्कर्म केलं तर तुम्हाला चांगला फायदा मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. वृषभ राशी. हा महिना तुमच्यासाठी शुभ असेल. धनप्राप्तीचे योग येतील, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीचा शोध थांबेल. करिअर मध्ये नवीन संधी लाभदायक ठरतील. वैवाहिक जीवनातल्या समस्या संपतील. प्रवासाचे योग येतील. सिंह राशी. तुम्हाला भरपूर यश मिळेल. धन पद पैसे मिळतील. जुन्या समस्या दूर होतील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाल. कौटुंबिक जीवन चांगलं असेल. धार्मिक गोष्टींविषयी रुची वाढेल. कन्या राशी. स्वतःला सिद्ध कराल, त्यामुळे प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. एखादी महत्वाची इच्छा पूर्ण होईल. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. नोकरदार व्यक्तींना एखाद्या मोठ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. खासगी जीवन सुखद असेल. तुळ राशी. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. वेगवेगळ्या स्रोतांमधून पैसे मिळतील. जीवनात नवीन संधी, धन मान सन्मान मिळेल. प्रेमजीवन चांगलं असेल. अविवाहित व्यक्तींचा विवाह निश्चित होऊ शकतो. प्रॉपर्टी खरेदी कराल. मकर राशी. वेळ तुमच्या बाजूने आहे. धनप्राप्तीचे योग आहेत. तुमचं उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे मिळतील. प्रेमी युगल त्यांच्या नात्याला नवं नाव देतील. तुम्ही ऊर्जावान आणि आनंदी असाल. जीवनात सुख सुविधा वाढतील. नोकरी. व्यवसायासाठी हा कालावधी प्रगतीचा आहे.